सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाचं कौतुक करायला पाहिजे की तू येऊन मला हे सांगितलंस, किती छान झालं आणि बरं झालं तू मला सांगितलंस. म्हणजे पालकांची पहिली रिॲक्शन ही इरिटेटेड असते, कारण त्यांनाही मान्यच नसते त्यावेळेस तक्रार, किंवा इरिटेटेड असते ऑन दॅट पर्टिक्युलर चाइल्ड ऑर पर्सन. असं केलं, बापरे. मग आपल्या बॉडी लँग्वेजमधला तो जो बदल असतो ना, तो बघितल्यानंतर मूल म्हणतं, अरे बापरे, ह्यांनी काहीतरी मी माझ्या आईला किंवा वडिलांना त्रासच दिला आहे का काय. मग नको हां द्यायला आपण त्रास. सो पहिल्यांदा तर आधी कौतुक करा की छान बरं झालं तू मला हे सांगितलंस, आपण बघू हां काय करायचं ते. मग सेकंड इम्पॉर्टंट थिंग, अनकम्फर्टेबल वाटलं म्हणजे कसं वाटलं आणि काय वाटलं हे सांगू शकतोस का तू, याच्याबद्दल डायरेक्ट प्रश्न विचारावा. त्या पॉईंटला कदाचित मुलांना ते व्हर्बलाइज नाही करता येत, मग थोडीशी मुलांना मदत करावी. म्हणजे असं केलं का, असं करून बघितलं का, मारण्याचा प्रयत्न केला का, पापी घ्यायचा प्रयत्न केला का. कदाचित मुलं त्या पॉईंटला नाही सांगणार, पण मग मुलांना खोदून खोदून किंवा भंडावून सोडू नये.